शिंदेवर हल्ले भाजपला सल्ले ठाकरेंची डरकाळी ऐकून अंधारे म्हणतात वा साहेब काय भाषण केलं निवडणूक आयोगाने पक्षचिन्हांनी पक्ष नाव पक्ष ना। एकनाथ शिंदे यांना बहाल केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर सभा रत्नागिरीतील खेडमध्ये पार पडली हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांवर शाब्दिक गोळीबार केला ढेकणांना चिरडायला गोळीबाराची आवश्यकता नसते मतदाना दिवशी तुमचं एक बोट त्यांना चिरडून टाकेल असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिंदेंच्या आमदारांना पराभूत करण्याचा मंत्रच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला सभा कोकणात असल्याने उद्धव ठाकरे राणे केसरकर सामंत रामदास कदम यांचा समाचार घेतील अशी चर्चा होती पण उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना अनुलेखाने मारत फक्त मुख्यमंत्री शिंदेंनाच टार्गेट केलं जवळपास पन्नास मिनिटाच्या भाषणात त्यांनी शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्ले केले उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकून मंचावरील नेतेही शब्द झाले ठाकरेंनी उपस्थितींच्या समोर जय महाराष्ट्राची घोषणा देताच शिवसेना उपनेता सुषमा अंधारे यांनी पुढे सरसावून पक्षप्रमुखांच्या भाषणाला दिलखुलास दाद दिली संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं राज्यात झालेलं सत्तांतर शिवसेना आमदारांनी घेतलेली ठाकरे यांच्या विरोधातील भूमिका शिवसेनेवर सांगितलेला दावा निवडणूक आयोगाचा निकाल तुटलेल्या टीवर आणि फुटलेल्या काचांवर केलेली शासनाची जाहिरात अशा मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर आसूड ओढले तसेच एकनाथ शिंदे यांना हाताला धरून शिवसेना संपवण्याचा ढाल भाजपने आकला होता असं सांगतही भाजपवर उद्धव ठाकरेंनी सरसंदान साधलं एकंदरीत गोरेगावच्या नेस्को मैदानावर केलेल्या भाषणाचा पुढचा अंक म्हणजे आजचं भाषण तडाकेबंद होतं अशी चर्चा खेडमधील उपस्थित शिवसैनिकांमध्ये होती उद्धव ठाकरे पन्नास मिनिटे एकनाथ शिंदेंवर बरसत होते भाषणाच्या शेवटी वाणीला पूर्णविराम दिल्यानंतर उद्धव ठाकरे डायसवरून बाजूला सरकताच त्यांच्या भाषणाचं कौतुक करायला सुषमा अंधारे पुढे सरसावल्या अंधारे पुढे पाहून कसं काय झालं भाषण अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली त्यावर वा उद्धव साहेब भाषण खूपच जोरात झालं असं हातानेच खुनावत अंधारीने पक्षप्रमुखाच्या भाषणाला दिलखुलास सुद्धा दिली यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य होत सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा